आपण असे बाहेरून आंबे नाही मागवत. अक्षय तृतीयेला दरवर्षी माझ्या मळ्यातून आंबे येत असतात. अरे परंपरा ही आपली. आलं लक्षात, तुझ्या सासऱ्याने सांगितलं असेल ना माझ्या मळ्यातले आंबे नको म्हणून. काय होऊन बसले, मी करायला गेले एक आणि झालं भलतच. माझं चुकलं. मी नाना काकांशी बोलायला हवं होत, त्यांना वाईट वाटलं असणार. अदिती काय काय झालं? झोप येत नाहीये. बरं वाटत नाहीये का? बाळकाकाला बोलू. नाही ठीक आहे. मग सेठ, आज घरात जे भांडण झालं ते माझ्यामुळे झालं. एक संधी मागितली होती रे मी सगळ्या देशमुखांना एकत्र आणण्यासाठी, पण ते सुद्धा नाही करू शकले. तात्या आणि बयोआजींची माफी मागून हे पान परत देऊन टाकणार आहे मी त्यांना. कारण जोपर्यंत हे पान माझ्या बरोबर आहे ना, तोपर्यंत कायम मी ही जबाबदारी पार न पाडल्याचं गिल्ट असणार आहे माझ्या बरोबर. चल. कुठे? चल सांगतो चल. अरे पण कुठे जातो आपण? चल सांगतो सगळं चल. अरे चल 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 लवकर. आज नाही खाल्ले आंबे म्हणून काय झालं, उद्या देशमुखांच्या मळ्यातून मस्त नवीन पेटी मागवून घेतो. एक एक फळ कसं 100 नंबरी असेल. काय म्हणतो मी बयो? नाही. काय झालं बयो? काही नाही. मला कळतंय. काय? जोपर्यंत तो चाव्यांचा बोर्ड तुझ्या डोळ्यासमोर आहे ना, तोपर्यंत तुला त्रास होत राहील. मी काढूनच टाकतो तो. अहो अहो थांबा, अहो थांबा थांबा. राहू द्या ही जखम माझ्या नजरेसमोर. अगं का उगा साट्ट करतेस तू? अहो किमान या बोर्डावर तरी माझ्या मुलांची नावं एकत्र दिसतील तेवढंच मला समाधान. लहानपणी अप्पा बापू नाना बाळा रत्ना कसे एकत्र खेळायचे ना. ए आपण एक शर्यत लावायची. कसली शर्यत? आता आपल्या चौघांच्या चुली ज्याचं लवकर जेवण होईल तो जिंकला. हो चालेल. हो मला पण चालेल. नाही नको. का? तो हरेल ना म्हणून. ए गपे शान्या, कारण मला माहित आहे की माझं जेवण पहिले होणार आणि तुम्ही सगळे हरणार. हे तुझं तूच ठरवलंस? हो, कारण माझीच तू सगळ्यात मोठी आहे. हसायला काय झालं? जरा नीट बघ नाण्या, सगळ्यात मोठी चूल माझी आहे. हो माझीच चूल मोठी आहे. पण माझी पण चूल मोठी आहे. वारे वा, सगळ्यात मोठी चूल माझी आहे मग तुमच्या सगळ्यांची, कारण मी या घरची मुलगी आहे. असं नसतं, मी लहान आहे म्हणून माझी चूल मोठी. तुझ्या चुलीवरचं जेवण करपणार आणि तुला ते कडू लागणार. नाण्या चांगलं बोल नाही तर टपली मारेन. मग मान्य कर की मी बनवलेली चूल मोठी आहे, नाहीतर बघ मी काय करतो. जा रे जा. काय करणार आहे तू? मी तुमच्या चुली फोडून टाकेल. मग मी पण तुझी चूल फोडून टाकेन. अहो रत्ना अक्का, माझी चूल जर फोडली ना तर मी शांत नाही बसणार. हा मी सुद्धा. काय रे भांड कशाला आहे? हा नाना. मी का तुम्ही? अरे आधी मला सांगा काय झालंय, मग मी ठरवतो कोणाची चूक आहे ते. आम्ही ना सगळे जेवण बनवायचं ठरवत होतो, तर कोणाची चूल मोठी याच्यावर भांडण झालं होते. तर हा नाना मध्येच येऊन म्हणतो मी तुमच्या सगळ्यांच्या चूल फोडून टाकेल. हो ठीक आहे, कळलं मला. मुळात वेगवेगळ्या चुली म्हणजेच वाद. हो सांगतो बसा. आपल्याला बायोने काय शिकवलंय? काय? चूल कायम एक असावी. चूल जर एक असली तर घर बांधलेलं राहतं. जर का चूल वेगळ्या झाल्या तर एकी राहत नाही. आपण एकत्र राहायचंय ना. हो मग चूल अशी वेगवेगळी करून कसं चालणार? आता आपण मिळून मिसळून एका चुलीवर जेवण बनवायचं.
मी नाच भाजी बनवते, मी ना चपाती बनवतो, तुम्हाला मदत करतो आणि मी मी आग लावतो. आजही आप्पाकडून माझी हीच अपेक्षा होती. भयो अगं, लहानपणची गोष्ट निराळी होती, त्यावेळेस कुणाला शिंग नव्हती फुटलेली. अहो अहो पण भयो, जास्त विचार करू नकोस बर, ये झोप शांतपणे. कसं वाटतंय बापू, अजून दूध पितोस? मी आज किटली भर जरी दूध प्यायलो ना तरी अस्वस्थता कमी नाही व्हायची. आपण लहानपणी भांडायचो ना ते वेगळं होत रे, पण आता सारखी खरी खुरी भांडण आपण कधीच केली नाही. काय हे सगळं? अरे हे तर काहीच नाहीये, तू पहिलंच भांडण पाहिलं, कित्येक दिवस आपलं गोकुळ निवास असंच कडाडते. सुहासला पाहिला ना, त्याच्या वागण्याचा इतका संताप झाला होता मला, उभा सोडला असता. पण तो आता लहान नाही राहिला रे, अर्चना समोर होती म्हणून मी शांत बसलो. शांत राहा बापू. हे बघ, आपली सुनबाई एकटी सगळ्या देशमुखांसाठी, त्यांना खुश करण्यासाठी काय काय प्रयत्न करते, त्या पोरीसाठी तरी आपण शांत राहूयात रे. पण अप्पा, अप्पा मला वचन दे, आपण भावाभावांनी एक राहायचं. बापू मी तुला वचन देतो, आपण काही झालं ना तरी एकत्र राहूया अगदी मरेपर्यंत. रुमाल घे. मी रडत नाहीये. अरे डोळे पुसण्यासाठी नाही, मिशी पुसण्यासाठी. काय? दुधाची मिशी. माझं ठरलंय. आता काय? वाटण्यांचा निर्णय मी सांगून टाकणार आहे. भयो हे बघ, ठीक आहे तुझ्या मनासारखं होऊ दे, पण तुझ्या जीवाला काही त्रास होता का माने? नाही होणार. भयो पण खोलीत इथे माझ्या समोर तू जितकं ठामपणे बोलतेस ना तितकंच तुला मनावर दगड ठेवून आपल्या घरच्यांसमोर उभं राहावं लागणार आहे. मी बयोबाई देशमुख आहे, एकदा ठरलं की ठरलं. इथे का घेऊन आलास तू? आणि हे काय टेलिस्कोप? अदिती आकाशातलं चांदणं बघ, आणि आतून बघितलंस ना तर अजून सुंदर दिसेल. सेठ पण तू मला आत्ता का चांदणं दाखवायला घेऊन आलास? तुला माहितीये ना माझा मूड अजिबात चांगला नाहीये. अदिती तुला छान वाटावं म्हणून मी तुला इथे घेऊन आलो नाहीये. या चांदण्याकडे नीट बघ, तू कितीही अस्वस्थ असलीस ना तरी हे चांदणं सुंदर दिसतं हे तुलाही मान्य. आणि या टेलिस्कोप मधनं पाहिलंस ना तर त्या चांदण्याच्या जवळ गेल्याचा भास होईल तुला. हे चांदणं किती सुंदर असलं, त्याचा मोह झाला तरी ते दुरूनच पाहावं, त्याचा हट्ट धरू नये. अदिती नात्यांचं पण असंच आहे, ते जितकी दूर राहतील ना तितके संबंध चांगले टिकून राहते. काय म्हणायचं तुला? तुला काय राहायचं इथे? चूल एक असावी ही फिलॉसॉफी बयाजीची होती ना, काय झालं? तीच आता घराच्या वाटण्या करायला निघाली ना. जर ती नवीन विचार स्वीकारायला तयार आहे तर तू का नाही आहेस? सेठ बयो आजींनी चावी वाटण्याचा किंवा या घराच्या वाटण्या करण्याचा निर्णय खूप हतबल होऊन घेतलाय, अजिबात खुश नाही आहेत त्या. आजही त्यांना देशमुखांची चूल एक राहावी असंच वाटतं आणि त्यांची ही इच्छा कायम असणार आहे. इच्छा असली तरी ते पॉसिबल नाहीये आणि हे बयो आजीला कळलंय. आणि तू सुद्धा शेवटचा प्रयत्न करून बघितलायस ना, काय झालं? आले का सगळे एकत्र? अरे पण म्हणून वाटण्या होताना सगळे हळूहळू दूर होताना फक्त आपण बघत नाही ना राहू शकत. सीड
या घराने मला कुटुंब काय असतं ते दाखवलं. नाती कशी असतात, ती कशी जोडायची, ती कशी टिकवून ठेवायची हे शिकवलं. आणि आज तीच माणसं दुरावली जात आहेत. हे कुटुंब डिवाइड होते, नाही सहन होते मला. अदिती सगळं कळत आहे, पण ऐक माझ, पण हे सत्य हे तुला मान्य करावंच लागेल. आज वाद झाले, बघितलंस ना कसे एकमेकांशी भांडत होते त्या दिवशी. पल्लूआकी कशी भांडत होती आठवतंय ना तुला? सुहास अर्चनावर चिडला, नाना काका आणि आप्पा भांडत आहे, आणि तू ज्या माणसांच्या प्रेमात पडली होतीस ना, आता तीही माणसं नाहीये. बयाजीनी वाटण्या करण्याआधीच प्रत्येकाने आपल्या मनात वेगळी चूल मांडली. हे असेच भांडत राहणार सिडरे? म्हणून तर त्यांना एकत्र आणलं पाहिजे ना. तू जेवढं त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करशील ना, तेवढे त्यांच्यातले वाद वाढत जाणार. हो अदिती, अदिती संपलंय सगळं. हे आधीसारखं गोकुळनिवास राहिलेलं नाहीये, हे आता फक्त नावाला एकत्र कुटुंब असणार. का? तर सगळे एकत्र या घरात राहतात म्हणून. आणि या घरात जरी सगळे एकत्र राहत असले ना, तरी प्रत्येकाचं वेगवेगळं कुटुंब असणार आहे. मग सांग ना, काय मिळणार तुला इथे? त्यापेक्षा योग्य वेळी योग्य पर्याय निवड. या सगळ्या माणसांमध्ये एकटी पडली आहेस तू, आणि तुझी ही अवस्था बघवत नाहीये मला. प्लीज चल माझ्यासोबत. ही जबाबदारी अर्धवट सोडून मी कुठेही येणार नाही. आणि मला असं वाटतं या घरातले सगळे असे अस्वस्थ असताना निघून जाणं म्हणजे जबाबदारीपासून पळून जाणं ठरेल. मी तर येणार नाही, पण तू सुद्धा विचार कर, आत्ता जाणं योग्य आहे का? अदिती मला जावंच लागेल, मला केव्हाही बोलवतील, ते कसं सांगू आणि कसं समजवू तुला? अहो सिद्धार्थ देशमुख इथेच राहतात का? मीच आहे सिद्धार्थ देशमुख. अच्छा तुम्हीच आहात का? अरे बरं झालं इथेच भेटला. चला बोला ना, काय झालं? अहो हे तुमचं लेटर आलंय, जरा इथे साईन करता का प्लीज? हो कुठे? इथे. हो ठीक आहे. अपॉइंटमेंट लेटर. अमेरिकेच्या टॉप कंपनी मध्ये जॉब कन्फर्म झालाय. पॅकेज पण खूप चांगलं आहे. म्हणजे 2 वर्ष जॉब केला तरी स्टार्टअपसाठी पैसे जमतील. वा, अमेरिकेला जायचं तिकीट आलंय माझं. सिद्धू दादा तू अमेरिकेला चाललाय? बघू उठल. रे तुला नाही वाचता येणार ते इकडे. नाही मी सगळ्यांना सांगणार आहे सिद्धू दादा तुला. आता कामाचा भार नानावर खूप वाढणार. आता उन्हाळा आलाय, फळं पिकणार, ती उतरावी लागणार. नानाचं किती काम वाढलं तरी तो आपल्याला सांगणार नाही. आप्पा मी बोलतो तिच्याशी, काही मदत लागली ना तर सांग म्हणून सांगतो त्याला. बाळा इकडे कुणाचं लेटर आलंय? सिद्धूचं. काय? सिद्धूला अमेरिकेत नोकरी लागली, त्याचा अपॉइंटमेंट लेटर आहे. दुन्या, दुन्या। सिद्धू तुझं अमेरिकेत जाणं निश्चित आहे? हो. मी सगळ्यांना सांगणार आहे सिद्धूचं लेटर आलं आहे, सिद्धू अमेरिकेला जाणार. हा ही बातमी गावभर पसरवणार. ए दुन्या, दुन्या अहो सिद्धू खरंच चाललाय अमेरिकेला.
मन घट्ट करा, आता इतका हळवहून चालणार नाही. एकंदरीत कालचं भांडून बघून असं वाटतंय की बायो आणि तात्या हा जो वाटण्यांचा निर्णय आज सगळ्यांना सांगून टाकतील. हो ना, आणि कोणी फारसा विरोधही करणार नाही त्याला, आणि कोणी विरोध केलाच तर मी आहेच ना. त्याचीच तर भीती आहे. अरे बाळा, जरा हळू बघून चालायचं ना. आत्ता धडकलं असतास आमच्यावर, लागलं असतं की नाही आपल्याला. आणि काय रे, असं काय धावतोस? सिद्धू आता लेटर आलंय. सिद्धू आता अमेरिकेला जाणार आहे, अमेरिकेला. ए दुन्या, दुन्या, दुन्या. अरे सिद्धार्थ, सिद्धार्थ एक मिनिट, काय झालं काय? हा दुन्या काय म्हणतोय? माझं अपॉइंटमेंट लेटर आलंय अमेरिकेवरून. अरे वा वा वा, क्या बात आहे. आलं अपॉइंटमेंट लेटर? हो. चला बरं झालं. सिद्धार्थ आता एक काम कर, आदितीला ताबडतोब इथनं अमेरिकेला घेऊन जा. ही गोष्ट अगदीला कशी सांगू तेच कळत नाही. अरे त्या दुमण्याला थांबव, नाही तर तिला सांगायचं काम तू दुमण्याच करणार. हो हो. बयाजी, तुम्ही बोलावलत मला, आणि हे काय करताय? अग, हा आजी सासूबाईंनी दिलेला हार. या बांगड्या माझ्या सासूबाईंनी दिल्या होत्या. ही माझ्या सासूबाईंनी मला लग्नात दिलेली नथ. शेवटचा पाहून घेते एक एक दागिना. हा ग, दागिन्यांचा मोह मला नाही ग, प्रत्येक दागिन्यांसोबत आठवणी जोडल्या गेल्यात ग. पुन्हा हे दागिने दिसतील नाही दिसतील. वैभवजी, असं का बोलताय तुम्ही? सुनबाई, आता आणखी थांबण्यात काही अर्थ नाही. एकदाच्या वाटण्या करून टाकते. तात्या, तात्या काय म्हणाले? आम्ही दोघांनी मिळूनच हा निर्णय घेतलाय. पुढच्या कामाला लागले ते वकिलांशी बोलणार आहे. बयोहची, एकदा विचार करा. अग, नीट विचार करूनच निर्णय घेतलाय. अजून वेळ घेतला ना तर वाद वाढतील. कदाचित हा निर्णय घेतल्याने प्रत्येकाकडे आपल्या हक्काच्या गोष्टी आल्या तर घरातलं वातावरण पूर्वीसारखं होईल. निदान एकमेकांशी ते नीट तरी बोलतील. या डब्यातले दागिने पॉलिश करून आणायचे. अगं, कोणाकडे सुपूर्द करताना ते नीट नेटके असावेत एवढंच वाटतंय. आणशील करून? बयाजी सॉरी, मी तुमच्याकडून एक शेवटची संधी मागून घेतली होती, पण त्या संधीचा फायदा नाही करून घेऊ शकले. उलट माझ्यामुळेच भांडणं झाली. सुनबाई, तू स्वतःला दोष नको देऊस. किमान तू प्रामाणिकपणे प्रयत्न तरी केलास, पण कोणी समजून घेत नाही यात तुझी काय चूक आहे. मस्ती करू नको. मी कुठे मस्ती करतोय? मी तर फक्त लेटर द्यायला आलोय. हे बघ ना, कसं चिडतोय माझ्यावरती. काय, कसलं लेटर दाखव इकडे. हे बघ, लेटर दिला. सिड, तुझ्या अमेरिकेच्या जॉबचं अपॉइंटमेंट लेटर. हो आदिती, ते मी तुला स्वतःहून सांगणार होतो, पण हा दुमण्या, काही दिवसांपूर्वी मी एका कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू पण झाला होता, तिकडे सिलेक्शन झालंय. त्यांनीच हे अपॉइंटमेंट लेटर पाठवले. काय होतंय हे? घराच्या वाटण्या होणार आहेत आणि सेट सुद्धा चाललाय. अदिती ही तुझ्यातली हरलेली बायको, आणि ही तुझ्यातली हरलेली सून.